बांगलादेशातील हिंदू तसेच मंदिरे यांच्या रक्षणासाठी भारत सरकारने तातडीने पावलं उचलावीत यासाठी शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी नाशिक जिल्हा बंदची हाक सकल हिंदू समाजाच्या वतीनं देण्यात आली. याबाबत नाशिक शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत सर्व पक्षीय सदस्यांनी सहभाग घेत याबाबतची माहिती दिली. हिंदूंवर बांगलादेशमध्ये जे अमानुषपणे अत्याचार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ केंद्र सरकार भारत सरकारने कठोर पावलं उचलावी म्हणून तमाम हिंदुत्ववादी संघटना पक्ष सर्व राजकीय पक्ष आणि सर्व मंडळं व्यापारी संस्था या सर्वांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने नाशिकमध्ये नाशिक शहर नव्हे तर जिल्ह्यात बंद पुकारला आहे. या बंदमध्ये सर्वांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो आणि बंद हा अत्यंत शांततेत असेल. कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आमच्या हिंदू सकल समाजाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही कारण आम्ही हा बंदच शांततेने करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत कुठेही कोणी गालबोट लावून आमचा या बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही बंदोबस्त पोलीस आहे आणि आम्ही करू शकतो. तरी सर्वांना परत हात जोडून विनंती करतो की तमाम राजकीय पक्ष इथं कुठलाही भेदभाव नाही. ज्या बांगलादेशला आम्ही स्वतंत्र करून दिलं त्या बांगलादेशमध्ये इस्लामीकरण कधी झालं हे कळलंच नाही आणि ते जर अल्पसंख्य असणाऱ्या हिंदू बौद्ध जैन शीख ख्रिश्चन असतील त्यांना जर मारत असतील त्यांच्यावर जर हिंसाचार करत असतील तर त्याचा विरोध झालाच पाहिजे म्हणून हा बंद आहे. गेल्या काही दिवसापासून विद्यार्थ्यांनी जे हिंसक आंदोलन केलं त्यांच्या मागण्यांसाठी त्याला वेगळं वळण लागलेलं आहे. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना तिथून पलायन करावं लागलं आणि त्यांनी भारतात आश्रय घेतला. एवढ्यावर हे प्रकरण थांबता हे जे वेगळं वळण लागलं तेथील मुस्लिमांनी हिंदूंना टार्गेट केलं. कधी नव्हे ते हिंदूंवर बांगलादेशामध्ये अत्याचार झाले याचा आपण सर्व पक्ष म्हणून सर्व हिंदू संघटना म्हणून आपण सर्वजण निषेध करतो. आम्ही आणि 16 तारखेला आपण जे नाशिक बंदची हाक दिलेली भाजप असेल बावरी साहेब असतील हिंदू संघटना असतील काही हिंदू संस्था असतील या सगळ्यांनी बंदची हाक दिलेली आहे. त्याच्या मागचा उद्देश असा आहे अनेक पोलीस कर्मचारी सुद्धा याच्यामध्ये हत्या घेत आहेत आणि गोरक्षणाचं काम उघडपणे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ता करतोय याचा प्रत्येक तुम्हाला मागे आता असेल. पोलिसांनी पंचनाम्याच्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना बोलवून घेतलं आणि जाकीर हुसेनच्या पाठीमागे पुरेशी लोकांनी त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यावरती हल्ला केला. ते स्वतःच्या जीवावर उधार होऊन आज काही कार्यकर्ते याच्या विरोधात आपण सकल हिंदू समाज महाराष्ट्र राज्यामध्ये लाखोंचे मोर्चे निघालेले की गो हत्याबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी कठोरपणाने व्हावी नवजिहादचा कायदा पारित व्हावा धर्मांतरण बंदीचा कायदा पारित व्हावा पण तरी पण आपण राज्य सरकारला जाग आलेली नाही. पण याच्यातही काही तथाकथित गोरक्षक या गाड्यांना पायलटिंग करतात हे आमचे अनुभव आहेत आमचे उदाहरण असतील तर त्यांना वेळीच सगळं हिंदू समाजाने बॉयकॉट केलेला आहे आणि चेहरे आहेत ना जे काही नावं असतील तुम्ही सगळं हिंदू समाजाला द्यावा आदरणीय पोलीस आयुक्तांना द्यावा असे जे काही कर्मचारी पोलिसांचे सुद्धा हप्ते घेऊन कसा यांना पाठीशी घालत होते त्यांच्यावरती सुद्धा आता कडक कारवाई आहेत. आणि आत्ताची आनंदाची गोष्ट आहे की आत्ताचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये 100% वडाळा असेल तुळनाशिक असेल पत्रकार परिषदेत नाशिक मधील विश्व हिंदू परिषद बजरंग दल सनातन हिंदू जनजागृती समिती समविचारी राजकीय पक्ष मनसे भाजपा हिंदू एकता आंदोलन पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे शिवसेना उभाठा तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठिंबा दर्शवलाय.
बांगलादेशमध्ये हिंदूंचे होणारे हाल थांबवावे, महिलांवरील अत्याचार, हिंदू मंदिरांची होणारी अवहेलना थांबवावी यासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत यासाठी 16 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.